आपला मुलगा 4 वेळा विचार करतो, माझा मुलगा मॅकॅनिकल इंजिनियर आहे, रोज 3 गायींचं दूध काढतो, 33 लिटर दूध तयार होतं, 100 रुपयाने दूध विकतो आहे, 6 महिने झालं, त्याच्या आधी मी बघत होतो 3300 रुपये दररोज कमवतो आहे, सकाळी 1 तास देतो आणि संध्याकाळी 1 तास देतो आहे. आत्ता त्याचं वय 21 वर्ष आहे, 4-5 वर्ष त्याचं लग्न होईल, आत्ताच 12-14 बायोडाटे आलेत की आम्हाला हा शेतकरी असा शेतकरी असला तर नवरा म्हणून चालेल, सगळ्या इंजिनियर झालेल्या मुलींचे बायोडाटे येत आहेत त्याला. कोण म्हणलं शेतकऱ्याला मुलगी देणार नाही, पण पद्धत ती पाहिजे. हे गबाळ 12 एकर शेती करते आणि 1 रुपया कमी होत नाही म्हणतं मला मुलगी देत नाही, कोण देणार वाचल्या याड्याला मुलगी मला सांगा, मी तरी देईल का, तुम्ही तरी द्याल का, पैसे कमावे लागते. त्या मुलीचं करिअर काय पुढं, तिच्या मुलांचं भवितव्य काय पुढं, प्रत्येक आईला वाटतं माझी मुलगी 2 रुपये कमावणाऱ्या माणसाला दिली पाहिजे. ते शिक्षण बिक्षण काढून टाका डोक्यातलं. एकाकडे 42 डिग्री आहे, परवा सांगत होता, माझं 39 वय आहे म्हणलं माऊली, 42 डिग्री आहे, मी मुलगी बघायला गेलो की डिग्र्याची फाईल देतो तिच्याकडे. 38 मुलींनी मला नापसंत केला. एका मुलीने मला प्रश्न विचारला की दादा हे तू डिग्र्या कशाला दिल्या, तू मला पसंत आहे, चांगला आहे तू, पण या डिग्र्या कशाला दिल्या, नाही म्हणलं मी किती शिकलो आहे ते दाखवा, म्हणली बेस्ट आहे शिक्षण तुझं, पण तू किती कमावतो, म्हणलं अजून काहीच कमवत नाही, गाडावे म्हणली तू कमव आणि मग माझ्याकडे डिग्र्या नाही आणल्या तरी चालतील. डिग्र्यावलंही जोर आपल्या देशात हो, एवढ्या डिग्र्या इडी झाले डिग्री करून. हा तू शिकलं आहे ते रामदेव बाबा, 25,000 करोडचा बिझनेस आहे, कुठं तुमच्या डिग्र्या चालतात मला सांगा, ते ओवळीचा कुठे ते सगळ्या सिस्टममध्ये इतका जोर दिला त्याच्यावर, इतकी ट्युशन, अरे काय ट्युशन, ईडी झालेत पोरं ट्युशननी आमच्या पुण्यामध्ये, सारखं ट्युशनवाल्यांचा साहेब कोट्यवधीचा टर्नओवर आहे ट्युशन घेणाऱ्यांचा, 10वी शिकलेला माणूस MPSC UPSCला शिकवते आता, कुणी झालं गल्ली बोळात ते सगळे कोर्सेस सुरू झालेत, काय झाली बानगड सगळी हो, आणि म्हणून आम्हाला माणसं मिळत नाही. एक पण पोरगा तुमची इथली लोक त्या UPSC MPSCला पुण्यात येतात, आई वडील इकडे रक्त वागतात आणि तिकडे हॉस्टेलला राहते होते, 7 वर्ष झाले म्हणलं मी साहेब अभ्यास करतो, जा म्हणलं तिकडे निघून, मी तुला पैसे कमवायची अक्कल देतो, या सगळ्या सिस्टममध्ये थोडासा अभ्यास आपण करू, लई लई शिक्षणाकडे नका लई जोर देऊ, बस झालं तर काय व्हायचं, होऊन काय होणार, समजा कलेक्टर झालं तर जिल्ह्याचा नोकरच असतो ना का, मालक असतो माझ्यासारखा, बरोबर ना, ह्या गणितावर तुम्हाला मला काम करावं लागेल, कारण काय झालं त्याच्यामुळे शेतीत माणसं नाही. आपला देश हा कृषीप्रधान आहे पण शेतकरी अडचणीत आहे फक्त, बाकी सगळे श्रीमंत आहे, म्हणून आता शेती करू ना थोडीशी मस्त बिंदास, आणि इंजिनियर झालेल्या मुलांनी शेती न करायची काय अवघड आहे, माझी मुलगी वयाच्या 13 वर्षी ॲग्रिकल्चर, आत्ता ती ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट झाली, वयाच्या 13 वर्षापासून भुसारी कॉलनीत टेम्पो चालून भाजी विकते, लायसन मिळत नव्हतं तेव्हा जायचं, राधाकृष्ण विखे पाटील तिच्या शेजारी बसून टेम्पो चालवत होते, लाईव्ह कार्यक्रम दाखवला, लई फेमस झाली ती, सगळे हिरोईन तिला येऊन भेटून जातात, बघा सिस्टम कशी, शेती करते ती ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट, आता तर मुंबई सगळं मार्केट सांभाळते, नवरा तिचा IT इंजिनियर होता, IT इंजिनिअरिंग तर सगळं सोडून दिलं, तोही तिला मदत करतो आहे, 1.5-2 लाख रुपये महिन्याचं कमवते, 200 शेतकऱ्यांचा ग्रुप केला आहे, सगळ्यांचं मटेरियल कलेक्शन करते, पॅक हाऊस टाकलं आहे मोठं, पॅकिंग करते, ग्रेडिंग करते आणि मुंबईला सप्लाय करते, मुंबईच्याच गाड्या येतात आणि घेऊन जातात, रोज 150-200 लोक आहेत तिच्या फार्मवरती, 5 बचत गटाच्या बायका ठेवल्या त्यांना चहा द्यायला पाणी द्यायला, बघा सिस्टम, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट मुलगी, आणि आपली खताच्या दुकानात जाती 7,500 रुपये पगार, बरोबर ना, सेवा केंद्र, लई भारी सगळ्या संस्कृती आपल्याकडे निर्माण झाल्यात या सगळ्या सिस्टममध्ये, थोडासा बदल तुम्हाला करावा लागेल. मित्रांनो, आता खतं कोणी विकत नाही घेणार, शेतमाल विकत घेणार, खतं प्रत्येकजण तयार करणार आहे आणि प्रत्येकजण शेतकरी ज्या दिवशी खतं तयार करेल त्या दिवशीच तो समृद्ध असणार आहे, त्यामुळे खताचे कारखाने काढायचा लई विचार नाही करायचा, शेतमाल तयार करायचा विचार करायचा, खत खाणारी फार कमी लोक.